तुम्हाला लाज वाटाय पाहिजे सत्तेमध्ये बसलात तुम्ही. एका शेतकऱ्यांनी तिथे हेलिकॉप्टर दिला होता, त्यावर सुद्धा हे सरकार बोललं हेलिकॉप्टर कुठून आला. अरे असे मावळे आमचे, त्यांना नोकरी नाहीत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने आता धडकणार आहेत. आपल्यासोबत काही महिला मराठा कार्यकर्ता आहेत. ताई मला काय सांगाल की तुम्ही बैलगाडी घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, मुंबईपर्यंत तुम्ही ही बैलगाडी घेऊन जाणार आहात, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या मनोज भाऊ जरांगे पाटील यांची जी मागणी आहे तीच आमची सर्व मावळ्यांची माता भगिनींची आहे. आम्ही मुंबईला ह्यासाठी बैलगाडीमध्ये जात आहोत की खरंच आम्ही कुणबी शेतकरी आहोत हे दाखवण्यासाठी. कारण आमचा हा लढा तीव्र आहे आणि तीव्र मार्गानेच आम्हाला लढण्यासाठी हे सरकार कारणीभूत आहे. कारण आमची मागणी ज्यावेळेस इतर समाजाला पाहिजे होतं त्यावेळेस आम्ही शांततेच्याच मार्गाने त्यांच्या पदरात दिलं. मग आता हे भुजबळसारखे समोर येऊन आणि यामध्ये बाकीच्या समाजाचे त्यांना पुढं करून आम्हाला मराठ्यांना विरोध का करत आहेत. म्हणून आम्हाला ही मागणी मनोज भाऊ जरांगे पाटील यांच्याच मागण्यांनी यांच्या लढ्यांनी आम्हाला लढून आणि आमच्या मराठ्याच्या पदरामध्ये नक्कीच आरक्षण पाडून घेतल्याशिवाय आम्ही माता भगिनी मुंबई सोडणार नाहीत. मराठ्याचे ते मावळे आहेतच, पण आम्ही लाखोच्या संख्येनं मराठ्याच्या महिला सुद्धा आहेत हे आम्हाला इशारा दाखवून द्यायचं सरकारला. आमच्या हक्काचा आहे, आमच्या हक्काचा आहे आणि आम्ही हक्क घेतल्याशिवाय सोडणार नाहीत. हा इशारा आहे माझा सरकारला. 23 डिसेंबरला बीड मध्ये ज्या वेळेस आंदोलन सभा झाली मनोज भाऊ जरांगे पाटीलची, एका शेतकऱ्यांनी तिथे हेलिकॉप्टर दिलं होतं, त्यावर सुद्धा हे सरकार बोललं हेलिकॉप्टर कुठून आलं. अरे असे मावळे आमचे, त्यांना नोकरी नाहीत, ते सुद्धा मनोज भाऊ जरांगेला सगळं देतात. आमच्या सारख्या माता भगिनी सुद्धा देतात आणि तुम्ही हे षडयंत्र त्यांच्यावर रचता. तुम्हाला लाज वाटाय पाहिजे सत्तेमध्ये बसलात तुम्ही हरामांनो. कारण मी एवढं तुमच्या माध्यमातून सांगावं वाटतं की आम्हाला ही भाषा बोलाय लावू नका सरकारला, याच्यापेक्षाही वाईट आम्ही भाषा बोलू सांगू शकतो की मराठा क्रांती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता महिला मराठा क्रांती मोर्चाच्या ज्या महिला आहे मराठा ज्या महिला आहे त्यांच्या आता भावना तीव्र होताना दिसत आहेत, मुंबईच्या दिशेने वादळ जाणार आहे. ताई मला सांगा तुम्ही आज बैलगाडी घेऊन आलेल्या आहात, नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत, तुम्ही बैलगाडीतून आता मुंबई गाठणार आहात? आज आमच्या अशा मागण्या आहेत की कुणबी हा खरंच खरोखर मराठा समाज इतका मागासलेला आहे, पण 72 काळापासून ह्या सरकारने आम्हाला एवढं वेठीस धरलेलं आहे. आम्हाला आरक्षण नाही आहे, आमचे मुलं बाळं एवढे शिकून आमचे घरी बसलेले आहेत, अक्षरशः शेतामध्ये काम करतायत, कुठलेही कामाला ते नाही म्हणत नाही आहेत. पण ज्यावेळेस बाकी कास्टला आरक्षण देताना कुणालाही एवढा लढावं नाही लागला, एवढा मराठ्यांना एवढा लढावं लागायला लागलाय, तरी आम्हाला आरक्षण का मिळा नाही. आज आंतरवालीमध्ये आमच्या माता भगिनी या सर्वांच्याच माता भगिनी होत्या, त्यांचे नाकं फुटले, त्यांच्यावर एवढा अन्याय केला या सरकारने. या सरकारला शोभत नाही आहे, न शोभनीय गोष्ट आहे. असा अन्याय कोणत्याही महिलावर होऊ नये, कुठल्याही कास्टच्या महिलावर होऊ नये, असा सरकारने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. आणि आम्हाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र जरांगे पाटलांची जी मागणी आहे तीच मागणीप्रमाणे आम्हाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, यासाठी आम्ही आज मोठा लढा उभा केलेला आहे. आणि आज आम्ही मुंबईला रवाना होत आहेत बैलगाडीमध्ये. आपण बघू शकतो की मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अन्यथा हा आमचा बैलगाडीचा लढा सुरूच ठेवणार असल्याची मागणी या महिलांकडून केली जात आहे. लक्ष्मण सोळंके, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली, सराठी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.